आफळे अकादमी आयोजित राष्ट्रीय कीर्तनकार स्वर्गीय श्री गोविंद स्वामी आफळे आणि स्वर्गीय सौ सुधा गोविंद आफळे यांच्या स्मरणार्थ आषाढी एकादशीनिमित्त कीर्तन सप्ताह ईश्वर भक्तांची मांदियाळी सादर करते राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण चारुदत्त आफळे। दिनांक 24 जून ते 1 जुलै दररोज रात्री 8 वाजता पुणे दर्पण न्यूज यूट्यूब आणि पुणे दर्पण न्यूजच्या फेसबुक पेज वरून। स्वर्गीय श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे लॉकडाऊनच्या काळात अहोरात्र काम करणाऱ्या गुरुरूपी जीवरक्षकांना अभिवादन करण्यात आलंय। दरवर्षी दत्त मंदिरच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सवाला याच दिवशी सुरुवात करण्यात येते। यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्सवाचे स्वरूप जरी बदलले असले तरी त्यानिमित्त 20x15 या आकारातील फलकाच्या माध्यमातून या जीवरक्षकांना अभिवादन करण्यात आले। दत्त मंदिरात धर्मदाय सहाय्यक आयुक्त अमरदीप तिडके, राहुल चव्हाण, दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज कदम जहागीरदार, कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, उत्सव प्रमुख शिरीष मोहिते, विश्वस्त चंद्रशेखर हलवाई, गुडविल इंडिया उपक्रमाचे कालिदास मोरे, सुनंदा अल्लाटे व सहकारी सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, संदीप लचके, विजय पाचंगे आदी उपस्थित होते। यावेळी उपस्थितांच्या हस्ते आरती करण्यात आली। लॉकडाऊनच्या काळात बाहेरील गावातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरतर्फे मार्च महिन्यामध्ये भोजन सहाय्य योजना सुरू करण्यात आली होती। तब्बल 100 दिवस ही भोजन सेवा अखंडितपणे सुरू होती। त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांना आज पुरणपोळीचे भोजन देखील देण्यात आले। ॲडव्होकेट शिवराज कदम जागीरदार म्हणाले, दरवर्षी गुरुपौर्णिमा उत्सवाची सुरुवात या दिवशी होते। यंदा कोणत्याही इतर कार्यक्रम होणार नाहीत, परंतु कोरोनाविरोधातील लढाईत लढणारे पोलीस, परिचारिका, डॉक्टर, स्वयंसेवक अशा सर्व जीवरक्षकांना अभिवादन करण्यात येत आहे। पुणे शहरातील अभ्यासिकांमध्ये असलेल्या परगावच्या विद्यार्थ्यांना निर्बंधांमुळे खानावळी बंद झाल्याने ट्रस्टतर्फे दुपारचे जेवण पार्सल स्वरूपात देण्यात येत होते। या उपक्रमाला 100 दिवस पूर्ण झाले त्याबद्दल धर्मदाय आयुक्तांनी देखील ट्रस्टचे अभिनंदन केले। आज विद्यार्थी भोजन सहाय्य योजना जी या ट्रस्टने लॉकडाऊनच्या सुरुवातीपासून राबवलेली होती त्याचा आज 100वा दिवस आहे। लॉकडाऊनमुळे परगावातले जे विद्यार्थी इथे पुण्यात अडकून पडले होते त्यांच्या मेस किंवा जेवणाच्या ज्या सोयी होत्या, खानावळ्या होत्या, त्या सगळ्या बंद झाल्या आणि त्यांच्या अतिशय जेवणाचे हाल सुरू झाले। त्यामुळे ट्रस्टने तातडीने निर्णय घेऊन त्यांना दुपारचं अतिशय सकस आणि स्वच्छ वातावरणात तयार केलेलं भोजन त्यांना मिळावं हा कटाक्ष ठेवून ही विद्यार्थी भोजन सहाय्य योजना दिनांक 19 मार्च 2020 पासून गुरुवारी होता त्या दिवशी, त्या दिवसापासून मंदिरामध्ये माध्यान्ह आरतीनंतर राबवलेली होती। म्हणजे विद्यार्थ्यांना श्री दत्त महाराजांचा एक प्रकारे हा प्रसादच होता। अशा या योजनेचा आज 100वा दिवस आहे आणि हा 100वा दिवस आम्ही विद्यार्थ्यांना पुरणपोळीचं सुग्रास भोजन, जे आपल्याकडे अतिशय उत्तम भोजन मानलं जातं, असं भोजन देऊन हा साजरा केलेला आहे। त्यात मला नमूद करावं असं वाटतं की आता गुरुपौर्णिमा ही 5 जुलै 2020 रोजी आहे, परंतु सरकारी निर्बंधांमुळे कुठलेही कार्यक्रम, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होणार नाही, त्यामुळे आम्ही कृतज्ञता फलकाचं या ठिकाणी अनावरण केलेलं आहे। पुणे विभागाचे धर्मादाय उपायुक्त श्री नवनाथ जगताप साहेब यांच्या हस्ते या कृतज्ञता फलकाचं अनावरण झालं। त्यांच्यासोबत सहाय्यक आयुक्त श्री अमरदीप तिडके साहेब व सहाय्यक आयुक्त श्री राहुल चव्हाण साहेब हे आलेले होते। त्यांच्या हस्ते हा भोजन प्रसंग, भोजन जे त्यांनी पुरवठा केला ते गुडविल इंडिया फाउंडेशनचे श्री कालिदास मोरे व सौ सुनंदा अलाटे व त्यांच्या सर्व सहकारी व बंधू भगिनींचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला ट्रस्टतर्फे आणि कृतज्ञता त्यांच्यातर्फे व्यक्त करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे हा ट्रस्टतर्फे लॉकडाऊनच्या काळातला एक सर्वोत्तम उपक्रम झाला। साधारणतः 15,000 विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतलेला आहे सुरू झाल्यापासून आणि अतिशय हृदय शब्दात त्यांनी आपल्या कृतज्ञता भावना ट्रस्टकडे व्यक्त केलेल्या आहेत। धन्यवाद। मी श्री दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो हे कोरोनारूपी संकट लवकरच दूर व्हावं आणि समस्त मानवजातीला या संकटातून दूर करून पुन्हा पहिल्यासारखं जीवनमान व्हावं। कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांची जी अवस्था होत होती ती पाहून कैलासवासी लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट यांनी 19 मार्च 2020 रोजी MPSC UPSC करणाऱ्या मुलांसाठी जेवण सुरू केलं होतं, त्याचा लाभ आम्ही घेतला होता। त्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः आभार आहोत। त्यांनी 100 दिवस आम्हाला जेवण दिलं त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार आहोत। त्यांच्या पुढील कार्याला आम्ही शुभेच्छा देत आहोत। नमस्कार, मी चंद्रकांत आदिनाथ भालते, रानात सिंधुली तालुका जामनेर जिल्हा जळगाव। कोरोना महामारीमुळे
22 मार्चपासून जेव्हा लॉकडाऊन झालं होतं तेव्हापासून विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होते जेवणाचे. त्यावेळेस दत्त मंदिर ट्रस्टने 19 मार्चपासून आज तक 100 दिवस जीवन पुरवलं विद्यार्थ्यांना. विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होतात असताना आणि प्रत्येकाकडे पैसे नसताना आणि मेस वगैरे सगळं सुविधा बंद असताना दत्त मंदिर ट्रस्टने या काळात आम्हाला खूप मदत केली. विद्यार्थ्यांना MPSC UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप मदत केली. बाकीच्या ठिकाणी जे जेवण होतं की ते बंद झालं, बऱ्याच ठिकाणी चालू झालं पण बंद झालं आणि यांनी 100 दिवस जे जेवण दिलं त्याबद्दल त्यांनी खूप खूप आभार.